नमस्कार मित्रांनो, आज आपण आपला बक्षीस समारंभ जो सुरू करतोय त्याच्यामध्ये एका आपल्या रंगगंधाशी जोडल्या गेलेल्या वेगळ्या व्यक्तीची ओळख मी करून देणार आहे. अर्थातच आपल्या युट्यूब चॅनलवरनं तुम्हाला तिची ओळख आधी झालेलीच आहे. छान छान अभिवाचन आपल्या युट्यूब चॅनलवर स्मिता कुलकर्णी पुणे यांची आपल्याला बघायला मिळते. नमस्कार. तर आज आपण आजच्या कार्यक्रमाचं निवेदन करण्यासाठी स्मितावरती ही जबाबदारी टाकतोय. तर तू आता कार्यक्रमाला सुरुवात कर. धन्यवाद. मी स्मिता कुलकर्णी पुण्याहून. सुरुवात एक दोन लाईन्स गाण्यावरून. ही माय भूमी, ही कर्म भूमी, ही रंग भूमी, ही अमुची. ही माय भूमी, ही कर्म भूमी, ही रंग भूमी, ही अमुची. महावंदनीय, ति प्राण प्रिय, ही माय मराठी अमुची. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव तर्फे आयोजित पूज्य पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती जागतिक ऑनलाइन मराठी साहित्य अभिवाचन 2022 च्या पारितोषिक वितरण समारंभ मध्ये प्रमुख पाहुणे, स्पर्धक संघ आणि रसिक प्रेक्षक या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. उधळले विश्वात ह्या कैक रंग कुणी, उधळले विश्वात ह्या कैक रंग कुणी, एक रंग घडविते ही क्षेत्र रंगभूमी. सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी, सुवर्ण सोहळ्यांचे ही स्थान रंगभूमी, नम्र विजेत्यांचे आसमान रंगभूमी. गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी, गुणी दिग्गजांचा ही श्वास रंगभूमी, गंधर्व पुल विवांचा इतिहास रंगभूमी. मज नवख्यांचे ही झेलते, मज नवख्यांचे ही झेलते, ही पाय रंगभूमी. अनलेखरागत घडवते ही माय रंगभूमी. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आजच्या या जागतिक रंगभूमी दिनानिमित्त सर्व उपस्थितांना तसेच जगभरातील सगळ्या नाट्यप्रेमी, कलाकार, रसिक, तांत्रिक सहाय्यक तसेच व्यवस्थापकीय सहाय्यक या सगळ्यांना रंगगंध परिवारातर्फे जागतिक रंगभूमी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात रंगगंधेच्या प्रथेप्रमाणे रंगगंध गीत गाऊनच होईल. गीतकार आणि संगीतकार महेश धर्माधिकारी आणि गायक प्रणव पंचभाई. रंगभूमी माय अमुची नाट्य अमुचा छंद हो, करुणी नाट्य आराधन खुलवू एक रंग हो. हौशी आम्हा कलाकारांचा एक संघ हो. रंग गंध अमुचे रंग गंध हो. अभिनयाचे रंग ही साकारते,
नृत्य आणि संगीताचे रागही आकारते कर जोडून नत होनी नटराजा नमन हो संस्कृती ही जपण्याचे हेच एक अंग हो रंगभूमी माया मुची नाट्य आमुचा छंद हो करुणी नाट्य आराधन खुलवू एक रंग हो हौशिया महा कलाकारांचा एक संघ हो रंग गंध आमुचे रंग गंध हो रंग गंध आमुचे रंग गंध हो आमुचे रंग गंध हो आमुचे रंग गंध हो वा फारच छान मस्त या गाण्यात सांगितल्याप्रमाणे हे जग म्हणजे एक रंगभूमीच आहे त्या नाटककारानं लिहिलेले सगळे प्रवेश आहेत आणि आपण फक्त ते सादर करणारे नट यानुसार आता आजच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकासाठी रंगगंध कलासक्त न्यासचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मुकुंद करंबेळकर यांना मी सुपूर्द करते नमस्कार मित्रांनो कसं होतंय की आता गेल्या साधारणपणे 2 महिने आपण या स्पर्धेच्या वेगवेगळ्या याच्यामध्ये भागामध्ये एकमेकाशी बोलतोय गप्पा मारतोय सगळं चालू आहे ना आणि याच्यातले काही तर नियमितपणे आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारे आहेत काही चाळीसगावला येऊन गेलेले आहेत काहींना चाळीसगावची यायची खूप उत्सुकता आहे पण राहून गेलेलं आहे असं असं सगळ्याच प्रकारची मंडळी आता इथं उपस्थित आहे. हा ही स्पर्धा जेव्हा डिक्लेअर करायची झाली किंवा 2022 आपण जागतिक ऑनलाईन मराठी अभिवाचन महोत्सव करायचा त्यावेळेला सुरुवातीला अर्थातच थोडस आपण नेहमी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये साधारणपणे ही स्पर्धा घेतो तर त्यावेळेला सगळंच विचित्र सिच्युएशन होती. कोविड गेलेला असेल नसेल स्पर्धा कशी घ्यायची फिजिकल घ्यायची की ऑनलाईनच घ्यायची ह्या सगळ्याची चर्चा 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 होत राहिली. शेवटी कोविड काय पूर्ण जात नाही काही लोकांनी आयोजित केलेले फिजिकल कार्यक्रम ते रद्द करण्याची पाळी आली. या सगळ्याच्या मध्ये आपण मग ठरवलं की जाऊ दे ऑनलाईन करून टाकू अर्थातच परदेशातल्या आपल्या मंडळींना या सगळ्या याच्यामध्ये सहभागी व्हायचं झालं तर केव्हाही आपल्याला ऑनलाईन घेणंच सोयीचं आहे आणि आपण नेहमीप्रमाणे ही स्पर्धा आपल्या सगळ्या केंद्रांवरती म्हणजे महाराष्ट्रभरातल्या 21 केंद्र आहेत आपली त्या केंद्रांवरच्या प्राथमिक फेरी घेणारे जे लोक आहेत प्राथमिक फेरी घेणारे जे कोण आपले संघ आहेत त्यांच्याशी आम्ही बोललो नेहमी सहभाग घेणाऱ्या संघांशी बोललो आणि विविध तऱ्हेनं फेसबुक आणि व्हॉट्सअप हे एक माध्यम आता आणि आपलं युट्यूब चॅनल या सगळ्याच्यातनं सगळ्यांकडे पोहोचल्यावर प्रश्न असा झाला की नाही म्हटलं तरी राज्यनाट्य स्पर्धेचा घोळ जरा सुरू होता. आता राज्यनाट्य स्पर्धा असणार आहे होणार आहे ती फिजिकल होणार आहे या सगळ्याच लोकांना जरा फार प्रेम वाटत होत पण तरी सुद्धा आपल्याकडे सगळीकडून साधारणपणे म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं आल्या युएसए मधनही एंट्री झाल्या आणि साधारणपणे 32 संघांनी प्राथमिक फेरीमध्ये प्रवेश घेतला. मग त्याच्यातनं आपण प्राथमिक फेरीचे जे परीक्षक आहेत चारुता गोखले जळगाव शिरीष देखणे सोलापूर आणि शेख सलीम नागपूर हे त्या त्या ठिकाणी आपली प्राथमिक फेरी अनेक वर्षांपासून घेत आहेत आणि खूप छान त्यांचा अनुभवही आहे. अर्थात प्राथमिक फेरीचा निर्णय जेव्हा जाहीर केला त्यावेळेला या सगळ्या मंडळींशी तुमची ओळख झाली काही लोकांनी त्यांचे नंबर घेतले कसं करायचं ते सगळं तिथे त्या सगळ्यांना लोकांनी प्रश्न विचारले वैयक्तिक विचारले सगळं हे केलं आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी मदत केली. अर्थात
आमच्यामध्ये अशोक अडावतकर अनेक वर्षांपासून म्हणजे ज्याला काय म्हणायचं या स्पर्धेचे प्रमुख आहेतच आणि त्यांनी तर केलंच, पण दिग्विजय मगर, निनाद पाठक आणि धन्वंती निकम या तिघा जणांनी तांत्रिक बाजू सगळी सांभाळून घेतली आणि कुणाकुणाला कसं पाठवायचं, युट्यूबवर करायचं का, हे करायचं का, कसं अपलोड करायचं, आपल्या गुगलवर कसं चढवायचं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या तिघा चौघांनी छान बघितल्या. आणि मग अंतिम फेरीमध्ये आपण आलो. अंतिम फेरीमध्ये यायच्या आधी आपण प्रसाद वनारसे आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. आणि खरं सांगायचं तर रंगगंध हे जे बहरलं ते त्यांची ओळख झाल्यानंतरच. त्यांनी एक रंगवर्धन नावाची व्यवस्था सुरू केली आणि त्याच्यामध्ये पहिले जे अगदी 25 संस्था एकत्र आल्या त्याच्यात आम्ही होतो. आणि मग खूप छान तऱ्हेनं एखादी संस्था कशी चालवावी याच त्यांनी फार छान मार्गदर्शन केलं. आमच्याकडे त्यांचं पहिलं अभिवाचनच शिबिर झालं आणि मग ह्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. तर त्यांनीही खूप छान मार्गदर्शन केलं जे आपल्याला अर्थात युट्यूबवर अवेलेबल आहे, आज सुद्धा तुम्ही बघू शकता. त्यानंतर अंतिम फेरीचा विचार सुरू झाला. अंतिम फेरीमध्ये ह्या वेळेला 32 पैकी 16 स्पर्धकांना आपण एंट्री दिली. मग 16 स्पर्धक संघ जे होते त्यांचं सादरीकरण कुठे कसं करावं हा सगळा प्रश्न होता. युट्यूब कि याच्यावर करायचं, आपल्या फेसबुकवर करायचं. मग शेवटी आपलं फेसबुकचं एक हे आहे, डिजी थिएटर आहे, जे डिजी थिएटर आपल्याकडे आपल्या संगीताच्या स्पर्धा झाल्या होत्या तेव्हापासून आहे. त्यावेळेला आपण त्याचं उद्घाटन केलं. कथाकथन स्पर्धेच्या वेळेलाही त्याचा वापर केला होता. तर म्हटल्यावर मग आपल्या डिजी थिएटर मध्ये या सगळ्या गोष्टी सगळ्यांनी बघाव्यात असं ठरवलं. त्यावेळेला संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये दररोज 4 अभिवाचन सादर होत होते. आणि त्यानंतर परीक्षक, प्रेक्षक, आयोजक आणि कलाकार अशी चौघांची एक एकत्रित झूम मीटिंग व्हायची. त्या झूम मीटिंग मध्ये अर्थातच खूप मजा आली. सगळ्यांनी खूप उत्साहानं सहभाग नोंदवला. कधी कधी अर्धा पाऊण तासाऐवजी एक एक दीड दीड तास त्या गप्पा चालल्या आणि खूप छान मजा आली. त्यामध्ये विशेषतः सुकन्या कुलकर्णी यांनी खूप छान तऱ्हेनं सगळ्यांना मार्गदर्शन केलं, सगळ्या गोष्टी सांगितल्या, काय सुचतंय ते सांगितलं. इतरही काही प्रेक्षक वर्गाने चांगला हे केला. दिग्दर्शकांनी आपली दिग्दर्शकीय भूमिका सुरुवातीला सगळ्या याच्यामध्ये मांडली. अशा तऱ्हेनं ती चर्चा पण खूप उत्साही झाली, कारण ही चर्चा हा एक आपल्या रंगगंधच्या स्पर्धेचा मोठा महत्वाचा विषय आहे किंवा आनंदाचा विषय आहे. कारण आपण ही चर्चा जी ठेवतो याच्यामध्ये कुठलंही स्पर्धक असा 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 भावच नसतो. आपण सगळे मित्र आहोत, एकमेकाशी आपण बोलतो आहोत आणि त्यामधून आपण सगळेच समृद्ध होतो आहोत असा विचार घेऊन आपण ही चर्चा घडवून आणतो. त्यामध्ये अर्थातच ज्या प्रेक्षकांनी खूप छान सहभाग दिला त्या प्रेक्षकाला आपण सर्वोत्कृष्ट प्रेक्षक म्हणून पारितोषिक देतो. तो एक वेगळा भाग आहे. अर्थातच हे सगळं झाल्यानंतर याच्यामध्ये सुकन्या कुलकर्णी मोने आणि योगेश सोमण या दोघांनी परीक्षक म्हणून हे केलं. राजेश शृंगारपुरे त्यांना आपण सुरुवातीला सांगितलं होतं, पण समव काही त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे ते त्याच्यात सहभागी होऊ शकले नाही त्यावेळेला. म्हटल्यावर ह्या दोघा जणांनी फार छान तऱ्हेनं मूल्यमापन केलं, कारण ज्या अंतिम फेरीत आलेल्या 16 स्पर्धक संघांची खरोखर खूप मोठी चुरस होती. मला तेच सांगावं असं वाटतं, बक्षीस कुणाला मिळालं कुणाला नाही मिळालं यापेक्षाही हा खूप महत्वाचा भाग आहे. आपण एन्जॉय केलं हे करताना, सादर करताना घेतलेली मेहनत. हॅपीनेस इज ऑन द वे नॉट ऍट द डेस्टिनेशन आपण दरवेळेला म्हणतो. तर आपलं अभिवाचनाची तयारी करताना कुठल्या कुठल्या गोष्टी आपण शोधल्या, कशी संहिता शोधली, त्याच्यावर कसं आपण संपादकीय संस्कार केले किंवा कुठं वाढवून घेतलं, कुठं जोडून घेतलं, काय काय केलं आणि मग ते सादर केलं, तर ह्या सगळ्याचा आनंद आहे.
परीक्षकांच्या मतानं जो काही निर्णय ठरला तो आपण आज जाहीर करणार आहोत. पण हा जो जाहीर करताना परीक्षकांनाही खूप मेहनत घ्यायला लागते, त्यांचे स्वतःचे काही एक विचार असतात, त्यांची बघण्याचा दृष्टिकोन असतो, आणि त्यामधून त्यांना जे सुचलं त्याप्रमाणे पहिलं दुसरं तिसरं असं बक्षीस मिळतं. पण मला असं एक वाटतं की आपण सगळ्यांनी काय आनंद घेतला त्याला जास्त महत्व देऊया. बक्षीस तर आहेच, अर्थात आम्ही मेसेजमध्ये टाकलेलंच आहे की ज्यांना आता पारितोषिक असतील त्यांना आपण अर्थातच हे पाठवणार आहोत. आर्थिक जे काय आहे ते आपण बँक थ्रू पाठवणार आहोत. तर ज्यांना बक्षीस आहे त्यांनी पॉझिटिव्हली आपल्या रंगगंधच्या जो व्हॉट्सअपचा नंबर आहे त्याच्यावरती आपला बँकेचे डिटेल्स सगळे पाठवावे आणि आम्ही लवकरच एक आठवडाभरात या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पोहोचतील या बघूया. अर्थातच आजच्या कार्यक्रमाची उत्सुकता सगळ्यांना आहे. त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे आपल्याकडे प्रमुख पाहुण्या म्हणून सोनाली कुलकर्णी येणार आहेत. पण अर्थात सोनाली कुलकर्णी येणार आहेतच, प्रश्न नाही. अजून त्या दिसत नाही म्हणून कोणी चिंता करू नका. काही एक ठिकाणी त्या अडकलेल्या आहेत आणि आपण एकदा शेवटाकडे जेव्हा येऊ त्यावेळेला त्या जरूर येतील, आपले विचारही मांडतील, आपल्याशी गप्पाही मारतील. अर्थात मधल्या काळात आपण सो कुल त्याचं अभिवाचन केलं होतं, त्यावेळेला त्या आवर्जून उपस्थित राहिल्या होत्या, त्यामुळे त्याचा प्रश्न नाही. मधल्या काळामध्ये 1 ते 20 मार्च या दरम्यान आपण युट्यूब चॅनलवर तुमची सगळी अभिवाचन सादर केली आणि त्यासाठी मला खरंच कौतुक वाटतं. किती जणांचं छान छान प्रेझेंटेशन झालं. तांत्रिक कारणामुळे काही एक 2-3 व्हिडिओच्या बाबतीत काही एक ऐकू येणे याच्या बाबतीत थोडा प्रॉब्लेम आला असेल. मलाही त्याच्यातलं काही सोल्युशन सापडू शकलं नाही समहाव. पुढच्या वेळेला अधिक काळजी घेऊ त्या बाबतीत काय करायचं ते. आणि मला असं वाटतं रेकॉर्डिंग करताना पुढच्या वेळेला सर ऑफलाईनच घ्या. विनीत 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 हा माणूस असा आहे की जेव्हा मी स्पर्धा घेणार असं म्हटलं तेव्हापासून तो म्हणतोय आम्हाला चाळीसगावला यायचं. तो येऊन गेलेला आहे चाळीसगावला, एकदा बक्षीस घेऊन गेलेला आहे पहिलं, त्यामुळे त्याला इथला सगळा अनुभव फार महत्वाचा वाटतो. आणि पुढच्या वर्षी तर ऑफलाईन घेणार, त्याच्यात प्रश्न नाही. विनीतचा तुझा आग्रह आहे तो प्रश्नच नाही. तो माझा सगळ्यांचाच आग्रह होता. नाही नाही सगळ्यांचाच आहे, सगळ्यांचाच सगळ्यांचाच आहे. कारण इथं आल्यानंतर इतकं छान गेट टुगेदर होतं. सगळेच स्पर्धक संघ एकमेकाला खूप छान ओळखतात, भेटतात. स्पर्धकांची आम्ही उतरण्याची व्यवस्था ती करतो आमच्या कार्यकर्त्यांकडे, आमच्या मित्रांकडे, आमच्या रसिकांकडे करतो. त्यामुळे घरी राहिल्यानंतर त्यांचंही एक खूप छान नातं तयार होतं आणि 3-4 दिवस तो खूप आनंदात जातात, प्रश्न नाही. तर पुढच्या वर्षी कोरोना आता गेलेलाच आहे त्यामुळे प्रश्न नाही. पुढच्या वर्षी आपण फिजिकल करणार आहोत. तर अशा तऱ्हेनं आता आपण हे केलं आणि ऑनलाईन मध्ये खरंच अर्थात तू जरी आपण जरी फिजिकल करणार असू ते आपण ऑनलाईन युट्यूबवर टाकूच या, कारण ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुम्ही केलेलं मेहनत करून सादर केलेलं जे अभिवाचन आहे तेही आपण रेकॉर्ड करू पुढच्या वेळेला आणि ते याच्यावर जाईल, युट्यूबवर जाईल हे बघू. कारण हा एक वेगळा प्रेक्षकांचा प्रतिसाद देणे हा एक किंवा प्रतिसाद घेणे या दोन्ही गोष्टीची ही कला वेगळी आहे ना. त्या कलेमध्ये काही जण खूपच पारंगत आहेत असं दिसतंय आणि हजाराच्या वर जवळजवळ 4 ते 5 संघांना हे मिळाले, ज्याला काय म्हणायचं त्यांना प्रतिसाद मिळाला. तर एनिवे त्याचं बक्षीस अर्थातच पहिलं जे आहे कृपा बहुउद्देशीय संस्था त्याला मिळालेलं जे ऑब्विस आहे ना. मी बाकी बक्षीस फोडत नाही आहे, ते बक्षीस ऑब्विसली युट्यूब वर सगळ्यांनी बघितलेलं आहे त्यामुळे त्याचा प्रश्न नाही. तेव्हा आता तुमची सगळ्यांची उत्सुकता अधिक न ताणता एकच फक्त सांगतो की सुकन्याताईंना आम्ही मिळवण्याचा खूप प्रयत्न केला पण आज त्यांचं शूटिंग जे आहे ते संपलं की मी येईन असं त्या म्हणालेल्या होत्या. तर आता कधी संपतंय ते बघूया. योगेश सोमण आहेत
ते सुद्धा आज भोपाळला एका, म्हणजे आता मला कळत नाही, मी आपल्या सगळ्यांना औचित्य वाटावं म्हणून जागतिक रंगभूमी दिन बघून हा कार्यक्रम ठेवला, पण जागतिक रंगभूमी दिनामध्ये आपले बरेचसे लोक अडकलेले आहेत. भोपाळला एका स्पर्धेच्या याच्यामध्ये, म्हणजे इंटरनॅशनल एक हे आहे, त्याच्यामध्ये योगेश सुमन गेलेले आहेत. प्रसाद वनारसे त्यांचा त्यांचं स्वतःच नाटक आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त आहे, त्यामुळे तेही येऊ शकलेले नाहीत. तर आणि काही एक स्पर्धक संघ सुद्धा मला दिसत नाहीयेत. त्यांनी सांगितलंय की आमचं आज जागतिक रंगभूमी दिनानिमित्त काही एक कार्यक्रम आहे म्हणून तिकडे अडकले. एनिवे पुढच्या वेळेला याच्यातही आपण काय बदल करता येईल ते बघू, वेगळा मुहूर्त बघू. एनिवे तर आता मला असं वाटतं अधिक वेळ न घालवता मी स्मिता कुलकर्णी यांच्याकडे हे देतो. आज अर्थातच परीक्षकांनी तसं म्हटलं तर आधी भरपूर बोलून झालेलं आहे, त्यामुळे सुकन्याताईंना मी काय फार फोर्स केला नाही. आणि आता आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया. स्मिता, डॉक्टरांनी या सगळ्या मागे केवढे प्रचंड एफर्ट्स सगळ्यांचेच आहेत हे सांगितलं, आणि ते म्हटले तसे रंगमंच याचा अनुभव घेणं, त्याचा आनंद घेणं हे खरं गरजेचं आहे आपल्या आयुष्यात. कारण असं म्हणतात की आयुष्य हा एक रंगमंच जो रोजच नवा भासतो, आयुष्य हा रंगमंच जो कायम हवा हवासा वाटतो, आयुष्य एक रंगमंच जो नेहमीचे हेवे दावे लाथाडतो. जसं सरांनी सांगितलं तसं इथं स्पर्धक परीक्षक असं कोणीच नव्हतं, सगळं एक वेगळं नातं होतं, तसं हे आयुष्य एक रंगमंच जो नेहमी दुःख लपवायला भाग पाडतो, आयुष्य एक रंगमंच जो नेहमी हसू आवरायला कधी तयारच नसतो, आयुष्य एक रंगमंच जो न कळत नात्यातली दोर घट्ट करतो, तो एक रंगमंच जो अनोळखी मन गुंफून ठेवतो, आयुष्य एक रंगमंच जो आपण क्षणोक्षणी अनुभवतो. तर रंगगंध या रंगमंचावरच्या या अभिवाचन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांपैकी आता दोन प्रतिनिधी आपल्याला स्पर्धेविषयीचा अनुभव थोडक्यात सांगतील. सुरुवातीला विशाखा जोशी, शिवार फिल्म गडिंग्लज या संस्थेतर्फे बोलतील. विशाखा जोशी, नमस्कार. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव यांच्या अभिवाचन स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आणि आज जागतिक रंगभूमी दिन असे दोन सुंदर योगायोग जुळून आलेले आहेत. रंगगंधच्या या स्पर्धेत आम्ही मागच्या वर्षी पहिल्यांदा भाग घेतला. आमच्याकडे अभिवाचन म्हणजे नेमकं काय असतं याची कल्पना नव्हती. आम्ही थोडस रिमोट एरियात ग्रामीण भागात असल्यामुळं अभिवाचन हे काय आहे याची आम्हाला कल्पना नव्हती. पण जेव्हा या स्पर्धेविषयी कळालं आणि डॉक्टर करंबेळकर सर आणि त्यांच्या टीमनी इतकी सुंदर याची तयारी आमच्यासाठी करून घेतली होती की त्यांनी त्याचे व्हिडिओ टाकले होते, की त्यांनी ज्या स्पर्धेत भाग घेतला त्याचे व्हिडिओ टाकले होते, तेव्हा ते व्हिडिओ बघून नेमकं अभिवाचन काय असतं याची कल्पना आम्हाला आली. आणि मग मागच्या वर्षी आमचा पहिलाच प्रयत्न होता. या वर्षी मात्र आम्ही स्पर्धा केव्हा होईल त्याची कसून तयारी करायची असं ठरवून केलं. आणि सुदैवानं आम्हाला स्क्रिप्ट चांगलं मिळालं आणि वपू काळे यांची कथा आम्ही निवडली होती. आणि लेखकाची परवानगी हा एक मोठा कटकटीचा विषय असतो, तर मला सांगायला इथं खूप आनंद होतोय की वपूंच्या कन्या स्वाती चांदोरकर मॅडम यांनी कुठलेही आढेवेढे न घेता आम्हाला, म्हणजे मी व्हॉट्सअपवर त्यांना मेसेज पाठवल्या लगेच परमिशनचं पत्र लिहून दिलं. तयारी आम्ही खूप केली, खूप मजा झाली, कारण नेमकं अभिवाचनाची स्टाईल कशी असावी याच्याबद्दल खूप आमचे मतभेद किंवा चर्चा झाल्या आमच्या ग्रुपमध्ये. पण जेव्हा आमचा व्हिडिओ अंतिम फेरीत गेला, म्हणजे आमची आमचं सादरीकरण जेव्हा अंतिम फेरीत गेलं, तेव्हा असं लक्षात आलं की आपण करतोय ते ठीक आहे. आणि अभिवाचन हे असं आहे की तिथं तुम्हाला नेपथ्य किंवा लाईट म्युझिक पात्रांची संख्या, मोठा रंगमंच, ड्रेपरी, मेकअप याची काहीही गरज नसताना सुद्धा आपण एखादी कलाकृती प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवू शकतो. म्हणून मला अभिवाचन खूप महत्वाचं वाटतं. आणि ह्याची जी ओळख आहे ती रंगगंधमुळं, डॉक्टर करंबेळकर सर आणि त्यांच्या टीममुळं आम्हाला झाली. आणि सरांनी सांगितलं त्याप्रमाणे स्पर्धेत फॉर्म भरण्यापासून, स्क्रिप्ट निवडण्यापासून ते आत्ताचं हे पारितोषिक वितरणापर्यंतचा जो प्रवास आहे तो अतिशय आनंददायी झाला.
ह्या स्पर्धेमुळं किंवा यात सादरीकरणामुळं आम्हाला खूप अनुभव मिळाला किंवा आमचा अनुभव विश्व समृद्ध झालं आणि आमच्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने सुद्धा प्रगल्भता येण्याच्या दृष्टीने सुद्धा याचा उपयोग झाला. एक मजा सांगते, आमच्या टीम मधले बनसोडे सर हे शिक्षक आहेत, तर आम्ही प्रॅक्टिस इतकं त्यांच्या डोक्यात बसवतो की त्यांचं एक वाक्य तर गुड मॉर्निंग सिस्टर, ते कायम त्यात गुड मॉर्निंग सिस्टर गुड मॉर्निंग सिस्टर असं बऱ्याच वेळा होतं. आणि तेव्हा शाळेत जेव्हा ते शिकवताना त्यांना असं गुड मॉर्निंग सर असं म्हटल्यानंतर त्यांच्या तोंडून चुकून गुड मॉर्निंग सिस्टर असा रिप्लाय गेला. म्हणजे इतकं आमच्या डोक्यात ते स्क्रिप्ट आणि ते मिलॉर्ड इतकं बसलं होतं. खूप मजा आली सर आणि खूप खूप आभार. आणि अशीच रंगगंधाची उत्तरोत्तर घोडदौड चालू राहू देत आणि आम्हाला त्यात सहभागी व्हायला मिळू देत. आणि विनीत सर म्हणतायत की ऑफलाईन घ्या पुढच्या वर्षी स्पर्धा, पण आम्ही खूप लांब राहतो त्यामुळे पण ठीक आहे. 40 गावला त्या मॅडम विशाखा मॅडम, आपण जवळपासचं केंद्र आपण निर्माण करत असतो प्राथमिक फेरीसाठी. तर तुमच्या जवळ कोल्हापूर आहे, कोल्हापूरचं केंद्र आमचं असतं. तुम्हाला ब्रेक झाल्यानंतर मात्र 40 गावला यावं लागेल. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना. आणि परीक्षकांनी म्हणजे प्राथमिक फेरीच्या परीक्षकांनी आम्हाला खूप बहुमूल्य सहाय्य केलं, आम्हाला मार्गदर्शन केलं. तसंच या रंगमंचचे काही जे रंगकर्मी आहेत म्हणजे आसावरी भोकरे किंवा वैशाली कुलकर्णी यांचा मी मुद्दाम उल्लेख करीन की त्यांनी आम्हाला आमचे व्हिडिओ आणखीन चांगले कसे होतील त्या दृष्टीने खूप आम्हाला मदत केली. म्हणजे सर म्हणतात तसं हे जे सगळे कलाकार आहेत त्यांचं एक कुटुंब तयार होतं. एकदा सगळ्यांचे आभार आणि थँक्यू. थँक्यू विशाखाताई. यानंतर ऋषिकेश खांबेटे मंच मंथन मंडळी डोंबिवली या संस्थेतर्फे ते बोलतील. नमस्कार, मी ऋषिकेश खांबेटे, मंच मंथन मंडळी डोंबिवली या संस्थेतर्फे आम्ही या स्पर्धेमध्ये लक्ष्मी ऐकणारी बाई या कथेचं अभिवाचन सादर केलं होतं. सर्वप्रथम मी सर्वांना जागतिक रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा देईन. आणि रंगगंध बद्दल बोलायचं तर मला खरंच डॉक्टर करंबेळकरांचं खूप कौतुक वाटतं की या एवढ्या अडचणीच्या काळात सुद्धा त्यांनी ऑनलाईन का होईना म्हणजे अभिवाचन स्पर्धा घेऊन आम्हाला सर्व कलाकारांना संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे खरंच मनापासून धन्यवाद देतो मी त्यांना. आणि आमच्या कथेबद्दल बोलायचं तर जसं आम्हाला हे कळलं की ही स्पर्धा आता घेणार आहे, कारण आम्ही जवळजवळ 2013 मला वाटतं 13-14 सुमारास खूप वर्ष झाली तेव्हा आम्ही या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यानंतर मध्ये काहीच कॉन्टॅक्ट नव्हता, पण अचानक आम्हाला या स्पर्धेबद्दल कळलं आणि नवीन संहितेसाठी पारितोषिक सुद्धा आहे हे सुद्धा कळलं आणि आमच्याकडे नवीन संहिता तयार सुद्धा होती. नेमकी संपदाने तेव्हाच लिहिलेली होती कथा, फक्त थोडीशी एडिट करायची होती, पण मग ती एडिट सुद्धा करून झाली, खूप मेहनत घेतली आणि अभिवाचन सादर केलं, फायनल पर्यंत सुद्धा पोचलो. आता पुढे काय होतंय ते आज कळेल, पण खरंच करंबेळकरांना करंबेळ डॉक्टर तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद की तुम्ही अशा पद्धतीने ही स्पर्धा तुम्ही आयोजित केली आणि आम्हा सगळ्यांना सहभाग घेता धन्यवाद. डॉक्टरांनी ऑलरेडी सांगितलंच आहे, पण आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे परीक्षकांच्या नजरेतून आपल्या स्पर्धेसाठी अंतिम फेरीसाठी सुप्रसिद्ध नाट्यचित्र मालिकाकर्मी सुकन्या ताई कुलकर्णी आणि योगेश सोमण सर या दोन मान्यवर परीक्षकांनी परीक्षण केलं. त्यापैकी सुकन्या कुलकर्णी यांनी अभिवाचनाच्या सादरीकरणानंतर झालेल्या प्रेक्षक परीक्षक स्पर्धक आणि आयोजक यांच्या एकत्रित झूम मीटिंगच्या वेळी सविस्तर चर्चा केली होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आज त्या कामानिमित्त अजून उपस्थित राहू शकलेल्या नाहीयेत. याचप्रमाणे आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्या जगप्रसिद्ध रंगकर्मी लेखिका सोनालीताई कुलकर्णी यांना जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी ही सगळ्यांना उत्सुकता असल्यामुळे त्या आपले मनोगत नक्कीच व्यक्त करतील, पण त्याआधी आपल्या बाकी सर्व प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून देतील. पुन्हा एकदा डॉक्टर मुकुंद करंबेळकर सर. प्रमुख पाहुण्यांचा परिचय म्हणजे मेनली आता सोनालीताईंचाच परिचय करून द्यायचा आहे,
पण अर्थात सोनाली ताई इतक्या जगप्रसिद्ध आहे की त्यांचा परिचय करून देणं हे खूप वास्ट गोष्ट आहे. पण मला असं एक वाटत, सोनाली ताईंच सगळ्यात पहिल्यांदा पहिलं जे सिनेमा आला गिरीश कर्नाडचा चेलुबी नावाचा कन्नड सिनेमा आला होता, म्हणजे मला आज सुद्धा तो आठवतोय. तो आला होता साधारणपणे 1992 मध्ये आणि त्यांनी 1992 मध्ये आलेल्या या सिनेमामध्ये, म्हणजे त्यावेळेला हार्डली त्या 16-17 वय होतं त्यांचं आणि त्यावेळेला, तर तो सिनेमा जो होता इतका सुंदर होता आणि म्हणजे जेव्हा मधल्या काळात त्यांच्याशी बोलणं झालं माझं, साधारणपणे 3-4 वर्षापूर्वी मला त्यांच्याशी बोलायचं काही एक संधी मिळाली काही हे झालं आणि मग आमची ओळख झाली, तर त्यावेळेला चेलुवी ह्या सिनेमाची मी त्यांना आठवण सांगितली. खूप सुंदर सिनेमा होता, खूप सुंदर सिनेमा होता. त्याच्यानंतर अर्थातच मुक्ता आला मराठीमध्ये, मे मध्यम आला तमिळमध्ये, वृंदावन फिल्म स्टुडिओज म्हणून एक इंग्लिश सिनेमा आला, दायरा हे हिंदी आलं, काटा ऋते कुणाला नावाची खूप छान सिरियल आली. अशा वेगवेगळ्या गोष्टींमधनं कलाकार म्हणून त्यांनी नाव कमवायला सुरुवात केली. पण त्या याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा मोठा भाऊ संदेश कुलकर्णी. मी एक विजय तेंडुलकरांचं नाटक कसं लिहावं याच्याबद्दलचं वर्कशॉप पुण्यामध्ये होतं, महाराष्ट्र कल्चरल सेंटरने घेतलेलं. त्याच्यामध्ये त्यांनी निवडक लोकांना बोलवलं होतं, 80 साधारणपणे 20 जणांची निवड केली होती. सुदैवानं त्यांच्यामध्ये मी एक होतो. तर त्यावेळेला संदेशची माझी चांगली ओळख झाली होती आणि तो खूप छान नाट्यकर्मी आहे आणि त्या भावाला फॉलो करत करत त्यांनाही कलाकार व्हावं असं मनाशी लहानपणापासूनच होतं, आधीपासूनच होतं. आणि मग अर्थात सत्यदेव दुबे यांच्याशी त्यांचं शिबिर आणि त्यांच्या याच्यामध्ये शिष्य म्हणून त्यांनी काम करायला सुरुवात केली. सगळ्यात पहिल्यांदा अर्थात 2000 मध्ये मिशन कश्मीर आला आणि त्यामध्ये त्यांनी त्यांचे मग लोकप्रियता तशी वाढत गेली. फ्युको सू डी मी म्हणजे फायर ॲट माय हार्ट नावाचा इटालियन सिनेमा त्यांनी 2006 मध्ये केला. नंतर लोकसत्ता मध्ये विवाह पुरवणी मध्ये त्या मानद संपादक म्हणून त्यांनी काही दिवस काम केलं. त्यावेळेला सोकुल नावाचा सदर त्या लिहायच्या, त्याचं नंतर सोकुल पुस्तक आलं ज्याचं अभिवाचन आपण गेल्या आठवड्यात केलेलं होतं. तर सखाराम बाइंडर, व्हाईट लिली आणि नाईक रायडर, पहिलं वहिलं अशी त्यांची नाटकं सुद्धा अर्थातच प्रसिद्ध आहेत. सर पुढच्या पहिला सुरुवात करायची म्हणजे ओके सगळ्यांना अचानक अचानक पण सुकन्यादाई दिसायला लागल्या म्हटल्यावर छान वाटलं, कारण नक्कीच इतक्या दिवसांचा आता सगळ्यांचीच चांगली मैत्री झाली होती विशेषतः त्या 4 दिवसांमध्ये, त्यामुळे दॅट वॉज अ सरप्राईज अँड अ व्हेरी गुड सरप्राईज. नक्कीच. तेव्हा आता सगळ्यांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे ह्याचं भान आहेच, पण तरीही एक औपचारिक आणि महत्वपूर्ण कार्यक्रमाचं ह्या आभार प्रदर्शनासाठी येत आहेत रंगगंधाचे उपाध्यक्ष आणि अभिवाचन महोत्सवाचे सुरुवातीपासूनचे प्रकल्प प्रमुख श्री अशोक अडावतकर यांना मी आता बोलवते. धन्यवाद स्मिता. ऐकू येत आहे? हो ऐकू येत आहे. हा तर हा जागतिक 2022 अभिवाचन महोत्सव संपन्न करण्यासाठी सगळ्यात प्रथम मला आभार मानावासे वाटतात किंवा उल्लेख करावा असा वाटतो असं म्हणूया ते सर्व स्पर्धक आणि सर्व प्रेक्षकांचं. अहो तुम्ही नसतात, स्पर्धक नसते आणि उत्तेजना देणारे प्रेक्षक नसते तरी स्पर्धा संपन्न झाली नसती, त्यामुळे सर्वात आधी आपल्या सगळ्यांचे आभार. खरं म्हणजे ऑनलाईन स्पर्धा घेताना 2-2 वेळा व्हिडिओज करावे लागले, ऑफलाईन असतं तर आपण एकदा वाचून कृतकृत्य झालो असतो. आधी 10 मिनिटांचं करा, नंतर ते स्क्रिप्ट मोठ्याने करा, 25 मिनिटांचं करा, 35 मिनिटांचं करा, अशा सगळ्या अटींमधनं पार करून तुम्ही स्पर्धा यशस्वी केली. काही संघांना विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना टेक्निकल प्रॉब्लेम्स होते, त्याच्यातनंही त्यांनी मार्ग काढला, इतरांची मदत घेतली आणि आपले व्हिडिओज इथपर्यंत पोहोचवले पाठवले
आणि त्यातनंही काही अंतिम मध्ये आले सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्या स्पर्धकांचं आणि प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार. दुसरी गोष्ट, आपण आधी एक प्रसाद वनारसेंचं एक शिबिर घेतलं होतं की अभिवाचन कसं असावं, काय करावं आणि कसं करावं, याचा अनेकांना फायदा झाला होता. मैत्रीच्या नात्यातून प्रसाद वनारसे नेहमीच आमच्याशी जोडले गेले, त्या आज मैत्रीच्या नात्यातूनच त्यांनी हे या इथं मार्गदर्शन आपल्याला केलं, ते सेशनही खूप चांगलं झालं, सगळ्यांना त्याचा फायदा झाला. म्हणून त्यांचा उल्लेख करणं, आभार म्हणणं चुकीचं आहे, कारण तेवढं आमचं घट्ट नातं आहे, पण त्यांचा उल्लेख जरूर करावा लागेल. म्हणून प्रसाद वनारसे यांचाही मी आभारी आहे. दुसरं, प्राथमिक स्पर्धेचे परीक्षक शिरीष देखणे, सलीम शेख आणि चारुता गोखले, अतिशय थोड्या वेळात आम्ही त्यांच्याकडनं रिझल्ट मागवले होते, पण त्यांनी कुठलंही अनुमान घेतलं नाही आणि दिलेल्या वेळात सगळ्या 30 ते 32 व्हिडिओचं त्यांनी परीक्षण केलं आणि त्यातनं 16 महत्वाचे अंतिम स्पर्धेसाठी पाठवले. त्या सर्वांचं आभार मनपूर्वक आभार. आणि आता आपण पाहिलंच, सुकन्या कुलकर्णी आणि योगेश सोमण यांनी अंतिम स्पर्धेचं परीक्षण केलं. नुसतंच परीक्षण केलं नाही तर आपल्या त्या चर्चेला सुद्धा त्या उपस्थित राहिल्या. सुकन्या तिथं आता सुद्धा किती आत्मीयतेनं बोलत होत्या. खरं म्हणजे आपल्या क्षेत्रात त्या मोठ्या आहेतच, पण तरी सुद्धा त्यांनी आपल्याशी जे आपलेपण जमवून ठेवलं त्याचा खरंच उल्लेख केला पाहिजे. त्यांनी कृतकृत्य झालोय, त्यांनी आम्ही समाधानी आहोत आणि खरोखरच वेळात वेळ काढून आता सुद्धा त्या आल्या. खूप आनंद वाटला, सगळ्यांनाच आनंद वाटला असेल. आणि आता थोड्याच वेळात सोनाली कुलकर्णी आपल्या महत्वाच्या प्रमुख पाहुण्या येणार आहेत. त्यांची यायच्या आधीच मी त्यांचे आभार मानतो. मध्ये एकदा सोकुलचं आपण जेव्हा अभिवाचन केलं तेव्हा त्या आल्या होत्या. थोडक्या वेळात किती मौलिक विचार त्यांनी आपल्या समोर मांडले. मला सोनाली ताईंचं खरोखर कौतुक वाटतं की मागे सुद्धा एकदा मी इथल्या पुण्याच्याच नाट्यसंस्थेशी संलग्न असल्या कारणाने तिथे एकदा कार्यक्रम झाला होता, असाच ऑनलाईन बक्षीस समारंभ होता. त्याही वेळेला सोनाली ताई इतक्या आत्मीयतेनं बोलत होत्या की त्यांच्या त्या नाट्यक्षेत्राशी बांधिलकी असणाऱ्या गोष्टीला खरोखर सलाम. त्यांचे आभार मानतो. आणि नीता कुलकर्णींचा मला आज जास्त उल्लेख करावा लागतो की अतिशय थोड्या वेळात त्यांच्यावर आम्ही ही जबाबदारी टाकली आणि अतिशय समर्थपणे त्या पेलत आहेत. धन्यवाद. वाव. आता मला वाटतं पुढे काहीही बोलण्यासारखं उरलेलं नाही, है ना. खूप छान. नमस्कार, बोलू का सर? हा, अरे सॉरी, मला लक्षातच नाही तुम्ही आलेला आहात. चारुता, चारुता ताई गोखले त्या बोलतायत, आपल्या प्राथमिक फेरीच्या परीक्षक. एक म्हणजे आजच्या कार्यक्रमामध्ये सोनाली ताई कुलकर्णी, सुकन्या ताई यांची भेट झाली, त्यांचे अनुभव ऐकायला मिळाले. आणि मला एक सोनाली ताईंना सांगावं असं वाटतं की मी जळगावच्या कॉलेजमध्ये एमजे कॉलेजमध्ये मराठीचे विभाग प्रमुख होते, रिटायर झाले, आणि तिथल्या एका ग्रुपने सोकुलचं परिवर्तनच्या ग्रुपने अभिवाचन केलेलं होतं आपल्या अभिवाचन स्पर्धेमध्ये. आठवत असेल मंजुषा भिडे वगैरे का ग्रुप केलं होतं, ती आठवण मला आली म्हणून म्हटलं त्यांच्याशी शेअर करू ती. असं झालं म्हणून छान. आणि सगळ्या विजेत्यांचं अभिनंदन. धन्यवाद. चल, ओके ओके, थँक्यू थँक्यू. आवर्जून आलात आणि हे केलं. चला मग, सर्व बक्षीस पात्रांना, सगळ्या स्पर्धक संघांना खूप 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 शुभेच्छा, अभिनंदन आणि शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. लवकरच तुमची प्रमाणपत्र एक आठवडाभरात तुमच्यापर्यंत पोहोचतील, सहभाग प्रमाणपत्रही सगळ्यांना पोहोचतील आणि अर्थातच बक्षिसाच्या रकमाही पोहोचतील. तर तुम्ही पॉझिटिव्हली आम्हाला आपलं बँकेचे डिटेल्स लवकरात लवकर पाठवा, म्हणजे आपल्याला हे करता येईल. ठीक आहे डॉक्टर. आज जे बक्षीस विजेते हजर नाहीये त्यांच्यापर्यंत हा मेसेज त्यांच्या ग्रुप लीडर्सनी पोहोचवावा. हो, हा एक भाग. आणि आपल्या रंगगंधाच्या आणि माझ्या वैयक्तिक फेसबुक अकाउंट वर हा सगळा बक्षिसांचा जो काही हे आहे तो आम्ही लवकरच टाकतो आहोत सगळ्यांना, त्याच म्हणजे जाहीरपणे ते कळेलच. आणि वैयक्तिक पण जे आले नव्हते त्यांना काय सगळ्यांनाच एक अभिनंदनाचा मेसेज जाईल. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू सर. पुढच्या वर्षी वाट बघतोय सगळ्यांची.
आणखी एक सांगायचं, पुढच्या वर्षी कशाला आपल्या युट्यूब चॅनलवर आता स्मिताची खूप छान छान अभिवाचन येत आहेत, तुम्हीही तसंच अभिवाचन पाठवा, आपण ती हे करूया. तुम्हाला एक दर बुधवारी आपण गुंतता नात्यात मी म्हणून एक छान सिरियल सुरू केली आहे, ती जरूर ऐका. त्याच्यामध्ये नाती आणि ती कशी सांभाळायची, कशी जपायची, कशा पद्धतीने नाती होतात या सगळ्याबद्दल खूप छान प्रतिभा देशपांडे, जे आमच्या नेहमीच्या लेखिका आहेत, सायकोलॉजिकल काउन्सिलर पण आहेत आणि उत्तम लेखिका पण आहेत, त्यांचे विचार देणारी एक खूप छान अशी सिरियल आम्ही सुरू करतोय, ती आहे. आणि युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केलंच असणार आहे म्हणा, त्याच्यामध्ये बघा दर वेळेला नवीन नवीन काहीतरी आम्ही टाकतो, तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हा. ही आमची जी सर्वंकष यात्रा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही चित्रकार असा, आणखी काही असा, वेगवेगळ्या गायन असेल, वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला ज्या सुचतात आम्हाला पाठवा, आम्ही त्यांना जरूर प्रसिद्धी देऊ आमच्या युट्यूब चॅनलवर, तसंच दर रविवारी होणाऱ्या अभिव्यक्ती सहभागी व्हा. हा बोला. बोलायचंय की आता कोरोना काळामुळे ही स्पर्धा तुम्ही ऑनलाईन घेतली, हा, पुढच्या स्पर्धेच्या वेळी कदाचित सगळं स्थिर स्थावर आणि सेटल झालेलं असेल, परंतु होईल काय की ज्या तुमच्या एंट्रीज आपल्या या कार्यक्रमामध्ये बाहेरून आल्या होत्या त्या पुढच्या याच्याकरता येऊ शकणार नाही. मला वाटतं की तुम्ही याच्याकरता एक हायब्रिड मॉडेल काहीतरी तयार करा, ज्याच्यामुळे कारण ह्या ज्या दोन ह्या वेळेला दोन एंट्री होत्या बाहेरून, पुढच्या वेळेला आणखी जास्त असतील तर ह्या कुठे खंड पडू नये. आपण असं करू, आमचा विचार असा आहे की महाराष्ट्रासाठी ज्या प्राथमिक फेरी वेगवेगळ्या ठिकाणी होती तशी ती होईलच त्या त्या ठिकाणी, आणि तिथून ज्या अंतिम फेरीत येतील त्यांनी इकडे यावं, आणि परर देशातले आणि परर राज्यातले जे आहेत त्या सगळ्यांसाठी आपण ऑनलाईन ठेवू, आणि मग अंतिम फेरीमध्ये त्याच्यातले जे येतील त्यांचं अशा तऱ्हेनं लाईव्ह प्रेझेंटेशन पण पॉसिबल आहे झूम मधून किंवा आणि काही व्यवस्था करू आपण, आणि तसं आपण करणार आहोत. जागतिक हा जो काय भाग आहे तो आपण बंद करणार नाही, बदलणार नाही, बरोबर म्हणणार, तो बदलणार नाही. जागतिक खूप वाढेल आणि खूप लोकांपर्यंत पोहोचायला आपल्याला मदत. निश्चित निश्चित निश्चित. तुम्ही सगळ्यांनी पण आपापल्या परदेशातल्या लोकांना पॉझिटिव्हली सांगा याच्यामध्ये सहभाग घ्यायला. आता ह्या वर्षी दोनच आल्या एंट्रीज, पण गेल्या वर्षी 11 एंट्रीज होत्या परदेशात, त्यामुळे तसं हे होतंय. काही अर्थात सिंगापूर आहे किंवा ऑस्ट्रेलिया आहे किंवा या ज्या ज्या ठिकाणी आपले भारतीय भरपूर आहेत आणि महाराष्ट्र मंडळ खूप छान काम करत, तर तिकडनं आपण हे करू शकू. सगळ्यांनीच ह्या गोष्टी मनावर घ्या, आपली सगळ्यांची ही स्पर्धा आहे, ते आपल्याला जितकी मोठ्या स्तरावर करतील तेवढी करण्याची आमची तयारी आहे. सगळ्यांना मनपूर्वक परत एकदा धन्यवाद, अभिनंदन, सर्व विजेत्या संघांचं अभिनंदन, अंतर्नाथ तर्फे सर्व विजेत्या संघांचं आणि सर्व पार्टिसिपेंटचं मनपूर्वक अभिनंदन, आणि पुढच्या वर्षी याच जोमात याच उत्साहात आपण परत भेटूया, आणि ते मात्र ऑफलाईन स्पर्धेमध्ये, त्यातनं जास्त मजा येते आणि आम्हाला 40 गावला यायला निश्चितच आवडेल. 2015 तो अनुभव घ्यायला आम्ही निश्चित तयार होतो आतापासून. पुढच्या वर्षीची वाट बघायची गरज नाहीये, मला वाटतं ऑक्टोबर मध्ये स्पर्धा होतात ना. डॉक्टर प्राथमिक फेरी नोव्हेंबर मध्ये साधारणपणे घेतो आपण, आणि अंतिम फेरी जी आहे ती जानेवारी मध्ये येते. मला एकच गोष्ट म्हणायची आहे. हॅलो हा, रंगगंधना खूपच अप्रतिम सोहळा आहे हा, बक्षीस समारंभाचा सोहळा आहे, ऑनलाईन खूप छान झाला. आणि आजचे सूत्रसंचलन करणारी ती जी मुलगी होती तिने खूप छान सुरुवात छान केली, नटायचं छान केलं, तिचे अभिनंदन, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन. विजेत्यांचं तर आहेच आहे, पण खूपच कौतुकास्पद झाला आजचा कार्यक्रम सगळा. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे सर, ठीक आहे, ओके ओके, धन्यवाद. माझं काम तुम्ही करून टाकलं किशोर, हा, मिताचा उल्लेख करण्याचं माझं काम तुम्ही करून टाकलं, तुम्हाला नाही नाही ही संधी दिल्याबद्दल सरांचे आणि सगळ्या टीमचे खरंच आभार. या निमित्ताने याच्याशी जोडली गेले खूप छान वाटेलच, आणि एकत्र काम करतच राहू. निश्चित निश्चित.
बुधवारी कोणीतरी विचारलं किती वाजता, तर बुधवारी सकाळी ते अवेलेबल असेल युट्यूब वर आणि ते दिवस नेहमी करता पुढे बघताय. बुधवारी सकाळी हे असेल. हा स्मिता बघ किती उत्सुकता आहे तुझ्या अभिवाचनाची. म्हणजे गुंतता नात्यात मी सारखं गुंतता हृदय हे आहे रसिकांचं प्रेक्षकांचं. मला तुम्हाला बोलायचं होतं, खरंच तुमच्या सगळ्या टीमचं खूप खूप खरंच कौतुक आहे. मी खूप लहान आहे, कौतुक नाही म्हणणार, उलट मी धन्यवाद देईन. मला तुमच्यामुळे मला ही संधी मिळाली आणि खूप आनंद होतोय मला की मी रंगगंधशी जोडल्या गेले आणि नक्कीच म्हणजे यापुढे सुद्धा जोडलेलीच राहील. खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद. थँक्यू. तुम्ही ही स्पर्धा आमच्यासाठी ऑनलाइन ठेवणार आहात, त्यामुळे आम्हाला पुढच्या वर्षीही भाग घेता येईल. हॅलो सर. हॅलो. हॅलो सर. हॅलो. बोला बोला. हा बोला बोला. हा मी शिल्पा लेले बोलते. हा बोला. हा उरळी कांचनहून. हा हा बोला बोला. तुमचा कार्यक्रम फार छान होता, नेहमीच चांगला असतो. मी आत्ताच जॉईन झाली काही दिवसापूर्वी आणि सोनाली कुलकर्णीने सांगितलेल्या टिप्स फारच छान आहे की तुम्ही स्वतःला ओळखा, स्वतःला ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास करून अभिनय करा किंवा तुमचं अभिवाचन करा. बरोबर. साहित्याचं फारसं काही मला माहित नाही, पण कार्यक्रम फार छान झाला. सर्व बक्षीस मिळाल्याचं अभिनंदन आणि तुमच्या कार्यक्रमाला शुभेच्छा आणि तुमचे असे चांगले चांगले कार्यक्रम मला बघायला मिळावेत. धन्यवाद. निश्चित निश्चित. मोस्ट वेलकम. धन्यवाद सर. थँक्यू. ठीक आहे. ओके. थँक्यू ताई. थँक्यू ऑल. बाय. शुभरात्री. शुभरात्री.